पुढचा प्रश्न एकता अगरवाल यांचा आहे सद्गुरू कृपया आपण देशातल्या महिलांना मार्गदर्शन करावं ज्यांना आळशी पती हट्टी पालक आणि कंटाळलेली मुलं यांचा सामना करावा लागतो तर या सर्व गोंधळात आम्ही सर्वांशी कसं काय प्रेमानं राहू शकतो जेव्हा घरकामाचा भार वाढलाय आणि आमची व्यावसायिक स्तरावरची ओळखही नाहीशी होती तुम्ही अतिशय भाग्यशाली आहात की तुमचा पती आळशी आहे अतिशय सक्रिय असणारा पुरुष चोवीस तास घरात म्हणजे जणू काचेच्या वस्तूंच्या दुकानात एक बैल असल्याप्रमाणे तो आळशी आहे तुम्ही फार भाग्यवान आहात कारण एकतर तो झोपत असेल किंवा टी व्ही बघत असेल किंवा असंच काहीतरी करत असेल तो जर अतिशय सक्रिय असेल तर तो उपद्रव वेगळाच पण तुमची जरा अधिक सक्रिय पतीची कल्पना म्हणजे तो स्वयंपाकघरात येईल भांडी घासेल झाडू पोछा करेल हो आहेत असे काही चांगले पुरुष nice like पण बहुतेक पुरुष तसे नसतात मी असं म्हणत नाहीये की भांडी घासणं हे बायकांचं काम आहे घरसफाई हे बायकांचं काम आहे नाही पण पुरुषांना जर अस्वच्छ असणं चालतं स्त्रियांना सभोवताल स्वच्छ हवं असतं म्हणून त्यांना साफसफाई करावी लागते नाहीतर तुम्ही पुरुषांच्या बॅचलर्सच्या खोलीत जाऊन बघा सगळं काही सर्वत्र विखुरलेलं असतं ते जातील आंघोळ करतील आणि येतील आणि सगळं काही उसकटायला सुरुवात करतील माझे अंडरवेअर कुठे आहे माझे कपडे कुठे आहेत बरं का इथं योग केंद्रात आम्ही पुरुषांना जरा शिस्त लावायचा प्रयत्न करत असतो डिसिप्लिन नाहीतर पुरुषांची प्रवृत्ती असते तुम्हाला माहिती आहे गेली चाळीस वर्ष मी प्रयत्न करतोय मी सतत लोकांना त्यांच्या चपलांचा जोड नीट एकत्र एक ठेवायला सांगतोय नाहीतर पुरुषांचा स्वभावच असतो यायचा आणि चपला काढून फेकायच्या एक इकडे आणि एक तिकडे आता आम्ही तुम्हाला माहिती आहे आम्ही पुरुषांमध्ये स्त्रीत्व जागवण्याचा प्रयत्न करतोय इथं तरी आमच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते त्यांच्या चपला नीट काढून ठेवतात सामान्यतः पुरुष चपला काढून इकडे तिकडे फेकतात आणि स्त्रीला ते आवडत नाही म्हणून ती येऊन त्या नीट ठेवते तर एकदा असं घडलं एकदा शंकरन पिल्ले एकदा नाही आत्ता आत्ता ह्या विषाणूंच्या काळात कारण हा एक काळ म्हणून गणला जाईल तर ह्या व्हायरसच्या काळात शंकरन पिल्ले गेला आणि आपली गाडी त्याने एका हॉस्पिटलच्या एमर्जन्सी प्रवेशद्वारामध्ये एमर्जन्सी लेनमध्ये लावली आणि मग एक पोलीस आला त्यांना हा त्याला हटकलं आणि विचारलं हे काय तो म्हणाला इथं लिहिलंय फाईन फॉर पार्किंग म्हणजे शब्दशा अर्थ पार्किंगला हरकत नाही <laughs> तर अशी त्याची समज आहे फाईन फॉर पार्किंग म्हणजे फाईन फॉर पार्किंग काय म्हणतात त्या मुलांचे काय काय गुण सांगितलेत हट्टी पालक आणि कंटाळलेली मुलं यांचा सामना करावा लागतोय हो असं का ठीक आहे हट्टी आई वडील आणि कंटाळलेले मुलं हे कुटुंब आपणच निर्माण केलं नाही का आणि तुम्ही तुमची व्यावसायिक ओळख हरवता आहात खरं पाहता ही एक चांगली गोष्ट आहे काही काळासाठी जर तुम्ही घरून ऑफिसचं काम करत नाही असाल तर हे समजावून घेणं महत्त्वाचं आहे की एक उत्तम वेळ आहे जर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये बदल घडवून आणायचं असेल तर ते कसेही नात का ते हट्टी आहेत कंटाळलेले आहेत आळशी आहेत अतिशय सक्रिय आहेत ते वेडपट असतील जे काही असतील वेगवेगळी माणसं वेगवेगळी असतात पण आता ते तुमच्या ताब्यात आहेत तुमच्या घरात आहेत जर तुम्हाला त्यांचं परिवर्तन घडवून आणायचं असेल तर ही अतिशय चांगली वेळ आहे कारण एकदा ते बाहेर पडू लागले की मग ते तुमच्या हाती लागणार नाहीत तर ज्या काही मार्गानं तुम्हाला त्यांचं परिवर्तन घडवून आणायचं आहे जर तुम्हाला प्रयत्न करून बघायचं असेल ह्या व्हायरसच्या काळात इतका उत्तम आणखी दुसरा काळ मिळणार नाही कारण ते सगळे आता घरात अडकले आहेत त्यांना घरात राहायलाच हवं तुम्ही जर त्यांना दहा गोष्टी सांगितल्या तर त्यातल्या किमान दोन तरी ते करतीलच ते दुर्लक्ष करूच शकणार नाहीत मग ते किती हट्टी आळशी असोत किंवा कितीही कंटाळलेले असोत तुम्ही जर दहा गोष्टी सांगितल्या तर त्यातल्या दोन तरी त्यांना करायला लागतीलच कारण त्यांचं पिणं आता तुमच्या हातात आहे मला जे कळतंय त्यानुसार तुम्ही ज्या रीतीने वर्णन केलं आहे त्यानुसार साहजिकच ते त्यातला कोणीच स्वयंपाक करत नाही आहे तुम्हीच ते करताय त्यांचं खाणं पिणं तुमच्या हातात आहे तर अगदी सहजपणे तुम्ही हे करू शकता तुम्हाला एवढंच करायचं आहे रात्रीच्या जेवणाच्या वेळी आज कदाचित उशीर झाला आहे तुम्ही आधीच स्वयंपाक केला असेल उद्या नाश्त्याच्या वेळी सगळ्यांना विचारा जी काही वेळ माहिती आहे ती एक गोष्ट ते सगळे नक्कीच मागतील ते त्यात आळस करणार नाहीत तर सकाळी नाश्त्याच्या वेळी जेव्हा सगळेजण जमतात तुम्हीसुद्धा त्यांच्यासोबत बसा वाटलं तर अस्तमा सद्गमय श्लोक म्हणा नाहीतर गाणं म्हणा तुम्हाला गायला येत असेल तर पण नाश्त्याला मात्र काही नाही अरे आपण सगळे एकत्र आहोत आनंदात आहोत काय फरक पडतो नाश्ता आहे काय नाही काय काही फरक पडत नाही तुम्ही त्यांना प्रवचन द्या कसं काही फरक पडत नाही शेवटी आपण सगळे एकत्र आहोत कुटुंब म्हणजे सगळ्यांनी एकत्र असणं भांडी घासणं घर साफ करणं हे म्हणजे कुटुंब नव्हे याला कुटुंब म्हणत नाहीत कुटुंब म्हणजे एकमेकांना झप्पी देणं पप्पी देणं वगैरे तेव्हा त्यांना कळेल कुटुंब म्हणजे भांडी घासायला हवीत पोछा करायला हवा जळमट काढायला हवा कचरा बाहेर नेऊन ठेवायला हवा यालाच कुटुंब व्यवस्था असं म्हणतात हे सगळं करताना कचऱ्याची पिशवी हातात असताना जर तुम्ही पप्पी झप्पी देऊ शकलात म्हणजे तुमचं मस्त चालेल आहे पण जर तसं नसेल तर एवढं करा कारण हाच कुटुंब व्यवस्थेचा मुख्य पैलू आहे ही एक संस्था आहे ही एक संस्था आहे जिथं लोकांना खायला लागतं जिथं लोकं राहतात लोक राहतात म्हणजे काही गोष्टी करणं भाग आहे मग त्यानंतर तुम्ही किती प्रेमळ आणि किती अद्भुत आहात हे सगळं त्यानंतर हे लक्षात असू द्या तर उद्या सकाळी तुम्ही जर त्यांना ब्रेकफास्टला बोलावलं आणि मग एखादा श्लोक म्हणा किंवा गाणं म्हणा तुम्हाला जे येत असेल ते म्हणा आणि त्यांना सांगा की कि आपण किती एक अद्भुत कुटुंब आहोत आपण सगळे प्रेमाने राहूया एकमेकाचे हात हातात धरून नाश्त्यात खायला काय आहे यानं काहीच फरक पडत नाही अशा क्षुल्लक गोष्टींची आपण परवा करायला नको <laughs> मग आळशी लोक ताळ्यावर येतील हट्टी लोक ताळ्यावर येतील कंटाळलेले लोक उत्साही होतील सगळं काही होईल <laughs> असं समजू नका की कुटुंब म्हणजे एक विलक्षण प्रेम प्रकरणे नाही त्यासाठी पुष्कळ गोष्टी हाताळाव्या लागतात तुम्ही हे प्रेमानं करू शकत असाल तर ती गोष्ट वेगळी पण खूप साऱ्या गोष्टींची तरतूद करावी लागते नाहीतर कुठलंही नातं टिकू शकणार नाही परिस्थितींना समजूतदारपणे हाताळल्याशिवाय हे फार महत्त्वाचे आहे